Hello friends, good morning, welcome to new topic of writing skill. Now onward, we have seen all the examples of mind mapping, all the examples of report writing, all the examples of SOP, etc. So from today, we are going to start mind mapping first. Later on, we turn to next topic. या पद्धतीने आता आपण रायटिंग स्किलचे प्रत्यक्ष उदाहरणं जी आहेत एक्झाम्पल जी आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर आय होप यू कॅन अंडरस्टँड इट नाऊ इन अ गुड वे सो दॅट इट इज व्हेरी इझी फॉर यू टू राईट डाऊन इन एक्झामिनेशन. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट टू गिव्ह यू मोर अँड मोर अबाउट रायटिंग स्किल. सो लेट अस स्टार्ट विथ माइंड मॅपिंग फर्स्ट. तर काय नेमकं माइंड मॅपिंग काय आहे ते आपण बघूया आणि हा माइंड मॅपिंग कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल तेही आपण बघूया. तर पहिल्यांदा माइंड मॅपिंग म्हणजे काय आहे, तर अगदी सिंपल सांगायचं ना तर माइंड म्हणजे मन आणि मॅप म्हणजे नकाशा. तर मनामध्ये एखाद्या गोष्टीचा नकाशा तयार करणं त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. सिंपल भाषेतलं हे त्याचं व्याख्या सांगता येईल. अ माइंड मॅप इज अ डायग्रॅम यूज टू व्हिज्युअली ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. तर माइंड मॅप हा अशा पद्धतीची एक डायग्रॅम असते, अशा पद्धतीची आकृती असते. माइंड मॅप म्हणजे काय, ते एक आकृती आहे. यूज टू व्हिज्युअली ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन, तर व्हिज्युअली म्हणजे काय, तर दृश्य माध्यम, जे आपल्या मनचक्षूंसमोर आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टीबद्दलची जी माहिती त्या ठिकाणी येते त्या माहितीचं संघटन करायचं, त्याला ऑर्गनाइज करायचं, ती माहिती आपण एकत्र करायची त्या डायग्रॅममध्ये, त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. इट शोज द रिलेशनशिप अमंग द ब्रँचेस ऑफ द होल, तर त्या गोष्टीच्या संदर्भातल्या इतर काही ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांना जोडायचं, त्यांना एकमेकांशी कनेक्ट करायचं, त्याचे जे संबंध आहे, सहसंबंध जे आहेत त्या मूळ गोष्टीचे, ते इतर गोष्टींशी दाखवायचे की त्याच्यामध्ये काय काय येणार आहे. इट इज ऑफन क्रिएटेड अराउंड अ सिंगल सेंट्रल कन्सेप्ट, तर प्रामुख्याने एक सिंगल कन्सेप्ट असेल, एखादी गोष्ट, एखादी संकल्पना असेल आणि तिच्या सभोवताली त्या ठिकाणी ते संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला फिरवायची आहे. दिस सेंट्रल आयडिया इज ड्रॉन ॲज अन इमेज, तर ही जी सेंट्रल आयडिया आहे, ही जी मध्यवर्ती कल्पना आहे, म्हणजे कुठली असेल, काही आपण स्पोर्ट्स असतील समजा फॉर एक्झाम्पल, किंवा पिकनिक असेल, किंवा तुम्हाला हेल्थबद्दल असेल, कुठला तरी एखादा विषय असेल, तो विषय सेंट्रलला घ्यायचा आणि पानाच्या मध्यभागी त्या ठिकाणी त्याची एक वर्तुळ काढा किंवा एखादा कुठलं तरी विशिष्ट डिझाईन तयार करा, त्या डिझाईनमध्ये ते मध्ये टाका त्याला सेंटर ऑफ अ पेज पानाच्या मध्यभागी. टू विच रिलेटेड आयडियाज आर ॲडेड ॲज अ ब्रँचेस, आणि बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या मध्यवर्ती संकल्पनेशी संबंधित बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला ब्रँचद्वारे दाखवायचं आहे, त्याला जोडायचं आहे, त्याला हे या पद्धतीने आहे. तर पुढे तुम्हाला अजून कळेल. मेजर आयडियाज आर कनेक्टेड डायरेक्टली टू द सेंट्रल कन्सेप्ट, ज्या मुख्य संकल्पना आहेत त्या या पद्धतीने जोडल्या जातील त्या आपल्या मध्यवर्ती संकल्पनेशी बाकीच्या कन्सेप्ट. अँड अदर आयडियाज ब्रँच आउट फ्रॉम दोज मेजर आयडियाज, आणि बाकीच्या अजून सब आयडियाज ज्या असतील, इतर आयडिया ज्या असतील त्या जोडल्या जातील. थोडक्यात जशी ट्री डायग्राम असते ना तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हा त्याचाच एक वेगळा प्रकार आहे की जो मनामध्ये त्या संकल्पनेविषयीची आपली माहिती एखाद्या आकृतीच्या माध्यमातून मांडणं त्याला माइंड मॅपिंग असं म्हणतात, त्याला आपण मनाचा नकाशा असं सोपं नाव देऊया. तर काय करावं लागेल आपल्याला, की कशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल, तर हाऊ टू अटेम्प्ट धिस क्वेश्चन, हा प्रश्न आपण कसा करायचा. पहिल्यांदा त्याने सांगितलं, काही स्टेप्स सांगितलेले आहेत की आपण या पद्धतीने रीड द इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली, पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या असतील, ज्या सूचना असतील त्या काळजीपूर्वक वाचा. द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज इन द सेंटर अँड रॅडिएट्स फ्रॉम देअर ॲज ब्रँचेस, जी मेन आयडिया आहे जे आपल्या ज्याच्यावर बनवायची आहे ती मॅप, ती मध्यभागी घ्या, सेंटरला घ्या आणि त्याच्यातून त्या ठिकाणी बाकीच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या रेडिएट होतील, त्या निघतील या अर्थाने. इच ब्रँच कंटेन्स अ की आयडिया, प्रत्येक ब्रँचमध्ये त्या ठिकाणी मुख्य ज्या काही इतर बाबी असतील त्या ठिकाणी येणार. डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फ्रॉम ट्विग्ज, ट्विग्ज म्हणजे फांद्या, एक प्रकारे ज्या बारीक बारीक फांद्या त्याला दाखवायच्या की त्याच्या अजून काय आहे, त्यात इतर गोष्टी ज्या आहेत त्या. द ब्रँचेस फॉर्म अ कनेक्टेड नॉडल स्ट्रक्चर, त्या ठिकाणी ह्या ज्या फांद्या आहेत त्या अशा पद्धतीने एक नॉडल स्ट्रक्चर तयार करतील, एक विशिष्ट संकल्पना जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. यू विल हॅव टू डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट डेव्हलप इन द गिव्हन आयडिया.
तेही तुम्हाला करायचं कसं आहे की तुमच्या स्वतःचे ज्या त्या गोष्टीबद्दलचे जे विचार आहेत त्या गोष्टीतलं तुम्ही कसं मांडू शकता, तुमची संकल्पना काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने ते विकास त्याचा करायचा आहे. तर या पद्धतीने आपण ती माइंड मॅपिंग जी आहे ती तिची एक फ्रेम, तिची डिझाईन जी आहे ती आपण तयार करू शकतो. दिस मे ऑर मे नॉट बी अ कम्प्लिशन एक्झरसाईज, म्हणजे असं एक कम्प्लिशन एक्झरसाईज म्हणून नाही, पण तुमच्या मनामध्ये त्या संकल्पनेबद्दल जे जे काही असेल ते ते त्या कागदावर मांडायचं आहे आणि ती डायग्रॅम जी आपली आहे ती पूर्ण करायची आहे. याला म्हणतात माइंड मॅपिंग करणं. मार्किंग स्कीम दिलेली आहे, कवरिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स टू मार्क्स. तर जे जे पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत सूचनेप्रमाणे त्याला 2 मार्क्स आहेत. प्रेझेंटेशन जे आहे कशा पद्धतीने आपण प्रेझेंट केलेलं आहे त्याला 1 मार्क आहे, आणि अशा पद्धतीने 3 मार्कांचा हा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 2B मध्ये आपल्याला सोडवायचा आहे. तर याला म्हणतात माइंड मॅपिंग. तर बघूया आपण, आपल्याला काही इथे मी काही उदाहरणं घेतलेली आहेत, काय काय उदाहरणं आहेत ते आपण बघू. पहिल्यांदा पहिला फिगर जी आपण काढलेली आहे बघा, तर ह्या ठिकाणी आपण पहिला प्रश्न ह्या ठिकाणी मांडला अशा पद्धतीने आपल्याला येणार आहे. ते मी आता प्रत्यक्ष नेमकं काय केलेलं आहे ते सगळं दाखवतो मी तुम्हाला इथे. डिपिक्ट द मेन ब्रँच विच इज मेकिंग अ प्रेझेंटेशन विथ ब्रँचेस, ऑडियन्स, टॉपिक, व्हिज्युअल, डिलिव्हरी, लोकेशन. तर डिपिक्ट द मेन ब्रँच विच इज मेकिंग अ प्रेझेंटेशन, तर एखादं प्रेझेंटेशन तयार करताना त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रेझेंटेशन देणं म्हणजे सादरीकरण करणं. तर सादरीकरण करणं म्हणजे आता मेकिंग अ प्रेझेंटेशन जे आहे ना मित्रांनो, हे जे आहे ना आपलं, ही आपली मेन आयडिया आहे. तर प्रेझेंटेशन करताना कोणत्या कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी येतात, तर त्यांनी दिलेल्याच आहे ऑलरेडी. ऑडियन्स येतो, टॉपिक येतो म्हणजे प्रेक्षक असतात, विषय असतो, व्हिज्युअल असतात त्या ठिकाणी म्हणजे दृश्य माध्यम असतं, डिलिव्हरी कशा पद्धतीने तुम्ही सांगत आहात ते असतं, लोकेशन आहे कुठले तरी त्याचं एक विशिष्ट असं स्थान असतं. तर ह्या ठिकाणी आपण जर नीट बघितलं तर फिगर 2 बिलो डिपिक्ट्स द ट्विग्स ऑफ द ब्रँचेस वेर इन ऑडियन्स ब्रँच इन टू फर्दर ॲनालिसिस, लाईक 1 हू आर द ऑडियन्स, द लेवल ऑफ द ऑडियन्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, गोल्स टू बी अचीव्ड, कीपिंग इन व्ह्यू द टेक अवे फ्रॉम द प्रेझेंटेशन, बेनिफिट्स दॅट द ऑडियन्स शूड ड्रॉ फ्रॉम द प्रेझेंटेशन, कन्सर्न वरीज, कीपिंग इन व्ह्यू द नीड्स ऑफ द ऑडियन्स. सिमिलरली द अदर ब्रँचेस आर फर्दर डिवायडेड इन टू सपोर्टिंग आयडियाज, एक्झाम्पल व्हिज्युअल फर्दर ब्रँच इन टू हँड आउट स्लाइड्स, व्हिडिओज अँड इमेजेस. म्हणजे त्यांनी इथे आता आपल्याला सांगितलेलं आहे की काय काय केलेलं आहे, मुख्य काय माहिती आहे का आपल्याला, हा प्रश्न जो आहे दिस इज आवर मेन क्वेश्चन अँड दीज आर द पॉईंट्स, ऑडियन्स, टॉपिक, व्हिज्युअल, डिलिव्हरी, लोकेशन. म्हणजे ह्या 5 ब्रँच आहे, त्या ब्रँचला कशा पद्धतीने विभागलेले बघा. आता आपली आपण बघितलं की ही आपली मुख्य संकल्पना आहे मेकिंग अ प्रेझेंटेशन. तर एखादं सादरीकरण कसं करावं, आपण बऱ्याच वेळेला आता सेमिनार असतात, वेबिनार असतात, मीटिंग असते, एखादी कॉन्फरन्स असते, त्या कॉन्फरन्समध्ये आपल्याला आता इतकं टेक्निक बदललेलं आहे. पूर्वीला आपण तोंडी फळ्यावर वगैरे लिहायचो, आता सगळं तुमच्याकडे सगळं प्रेझेंट PPT बनवली जाते आणि PPTच्या माध्यमातून पडद्यावर त्या ठिकाणी आपल्याला सगळं ते दाखवावं लागतं. तर याला म्हणतात प्रेझेंटेशन करणं. तर प्रेझेंटेशनसाठी काय काय आहे, तर त्याने आपल्याला हे पॉईंट दिले होते, ऑडियन्स, टॉपिक, व्हिज्युअल, डिलिव्हरी, लोकेशन. तर ह्या ठिकाणी आपण जर नीट बघितलं तर हा सेंटरला आपण घेतला आपला मुख्य मुद्दा मेकिंग अ प्रेझेंटेशन. तर सादरीकरण करणं त्याचे काय काय, पहिला मुद्दा ऑडियन्स. आता ऑडियन्समध्ये काय काय आहे, तर पहिल्यांदा येणारे कोणत्या एज आहे त्या ऑडियन्सचं, बरोबर ना, प्रेक्षकामध्ये कोणत्या वयोगट आहे, त्यांचे काय गोल्स आहेत, त्यांचे काय उद्दिष्ट आहेत, त्यांच्या वरीज, त्यांच्या काय काळज्या आहेत, त्यांची लेव्हल काय आहे नेमकी आणि त्यांना काय बेनिफिट्स मिळणार आहे ते. तशाच पद्धतीने टॉपिक कोणता आहे, टॉपिक स्ट्रक्चर आहे, एखादं विशिष्ट गोष्टी आपण घेतलेली आहे, कुठलं तरी एखादी संरचना असेल, त्याचा टोन जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण डिलिव्हरी कशी करतो आहे म्हणजे कसा मांडतो आहे, तर काही एक्झाम्पल्स आपण त्या टॉपिकचे देणार आहोत, सिनोप्सिस आपण सारांश सांगणार आहोत, त्याची एक विशिष्ट लांबी असेल, लेंथ असेल. आता व्हिज्युअलमध्ये आपण पडद्यावर काय काय दाखवणार आहे प्रेझेंटेशन करताना, व्हिज्युअल म्हणजे दृश्य माध्यम. तर हँडआउट आहे विशिष्ट असं, एखादं हस्तपत्रक दाखवू, व्हिडिओ दाखवू, एखादा स्लाइड्स दाखवू, इमेजेस दाखवू, काही प्रतिमा दाखवू. तर या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन जे आहे ते पूर्ण करू शकतो. आता लोकेशन काय काय आहे, तर त्या जी विशिष्ट जागा आहे तिचं काहीतरी लोकेशन असेल. तर ॲम्बियन्स म्हणजे वातावरण कसं आहे, तिथलं रूम कशी आहे, तिथलं फूड कसं आहे. तर या पद्धतीने आपण काय केलं माहिती आहे का,
मुख्य मुद्दे घेतले टॉपिक ऑडियन्स व्हिज्युअल डिलिव्हरी आणि लोकेशन आणि त्याला ह्या बाकीच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या आपण जोडल्या. या पद्धतीने एक डायग्रॅम जी आहे माइंड मॅपिंगची ती तयार झाली. झाला आता आपण सेकंडकडे आपण जाऊया नेक्स्ट बघूया काय नेमकं दिलेलं आहे ते आपण बघूया. कम्प्लीट द गिव्हन ब्लँक स्पेसेस ऑर बलून विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राइब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन. ऑल्सो कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आता आपल्याला करायचं काय की बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन, तुम्हाला 12वीच्या बोर्डासाठी काय काय तयारी करायची, बेसिक तयारी काय काय करायची आहे त्याबद्दल आपल्याला एक माइंड मॅपिंग बनवायचं आहे. तर मग आपण काय केलं, या ठिकाणी सेंटरला एक बॉक्स तयार केला, बरोबर, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. त्या ठिकाणी आपण म्हटलं की 12वीच्या बोर्डासंदर्भात तयारी. मग आपण ह्या पद्धतीने आता वरती वेगळं दाखवलं होतं, इथे आता आपण अशा पद्धतीने आपण हे ढग तयार केले, एक प्रकारचे बलून्स तयार केले, अशी विशिष्ट अशा स्पेस तयार केल्या आणि ती तुम्हाला आता भरायचं आहे. तर आपण काय काय केलं, तर पहिलं आपण केलं, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आता आपण, तर नोट्स तयार केल्या पहिल्यांदा, मेक नोट्स, आपण 12वीच्या नोट्स तयार केल्या. नंतर सॉल्व क्वेश्चन पेपर्स ऑफ द प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर सोडवल्या. नंतर काय केलं, मॅनेज टाईम, ॲडहिअर टू द स्टडी शेड्यूल, त्या ठिकाणी आपलं शेड्यूल तयार केलं, आपलं एक वेळापत्रक तयार केलं, त्या पद्धतीने आपण वेळेचं नियोजन केलं आणि त्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे आपण काम केलं. नंतर थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक, संपूर्ण पाठ्यपुस्तक जे आहे, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट, थरोचा अर्थ आहे डिटेल, तर टेक्स्टबुकचं आपण अगदी डिटेल वाचन केलं. नंतर ईट हेल्दी टू स्टे हेल्दी, त्या ठिकाणी आपण चांगलं खाल्लं, चांगलं राहिलो, आपण तब्येत आपली चांगली ठेवली. रीड सपोर्ट मटेरियल्स, काही सपोर्ट मटेरियल जे आहेत ते आपण वाचले, काही जे आवश्यक संदर्भ साहित्य आहे त्याचं आपण वाचन केलं. मेंटेन अ प्रॉपर शेड्यूल, एक विशिष्ट प्रकारचं नियोजन जे आहे, विशिष्ट प्रकारचं वेळापत्रक जे आहे ते आपण तयार केलं. टेक ॲडिक्वेट रेस्ट, ईट अँड स्लीप वेल, तर त्या ठिकाणी पुरेशी विश्रांती घेतली आणि पुरेसं जेवण केलं आणि पुरेशी झोप पण घेतली. या पद्धतीने आम्ही, म्हणजे तुम्हाला काय काय सुचलेलं आहे कदाचित एखादा अजून वेगळं मांडू शकतो, तर हे असे मुद्दे जे आहेत ते आपण तयार केले. हे आहे माइंड मॅपिंग. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. अजून इथे दिलेलं आहे तुमचा फिटनेस जो आहे तो फिटनेसवर त्या ठिकाणी एक आकृती ह्या ठिकाणी आलेली आहे. तर फिटनेस हा कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो, तर डेव्हलप फिटनेस ही मूळ संकल्पना आहे. तर एनर्जी बॅलन्स करण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जेचं संतुलन ठेवायचं, त्याच्यामध्ये ही एक ब्रँच आहे, तिला अनेक फांद्या फुटल्या आहे. तर आता तुम्हाला एनर्जी कशी मिळणार आहे, तर कन्झम्पशन करायचं आहे, काहीतरी खायचं आहे, तर एनर्जी ऑफ फूड काहीतरी अन्नामधनं मिळेल. नॅचरल फूड, जे नैसर्गिक अन्न असेल, त्याच्यात जंक फूड आहे, म्हणजे आपलं बटाटेवडा आहे, समोसे आहेत किंवा इतर तुमचे फास्ट फूड आहे, ते त्याच्यामध्ये येतील. एक डेव्हलप फिटनेस, एखादी पर्सनचे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं फिटनेस जे आहे त्याचे टार्गेट व्हॅल्यूज असतात, एक कोणतं टार्गेट मला आहे, मेजर्स आहेत त्याचे, काही विशिष्ट असं मूल्यमापन केलं जातं. जेंडर आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, लिंग त्याला म्हणतो, एज किती आहे त्या व्यक्तीचं, त्यावरनं मग काय मेजरमेंट आहे. आता ह्या याच्यामध्ये आपण पुन्हा 4-5 प्रकार केले. तर एखाद्या व्यक्तीचे वेस्ट सरकमफरन्स, म्हणजे कमरेचा घेर किती आहे, त्याला BP वगैरे आहे का, ब्लड प्रेशर किती आहे त्याचा, त्याचा हर्ट रेट किती आहे, त्याची हृदयाची गती किती आहे, त्याची उंची किती आहे, लेंथ किती आहे, त्याची वेट आणि हाईट किती आहे, ते हे सगळं आपण त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये केलं. त्यानंतर एक्झरसाइजिंगमध्ये काय काय करतो आहे तो, तर स्पोर्टमध्ये तो काय करतो आहे तो व्यक्ती फिटनेससाठी, रनिंग करतो आहे, वॉकिंग करतो आहे, स्किपिंग म्हणजे उड्या मारणं, स्विमिंग करतो आहे, गोल्फ खेळतो आहे, ॲरोबिक्स करतो आहे, किती ड्युरेशनमध्ये करतो, किती कालखंड करतो आहे, त्याचा स्पीड आणि इंटेन्सिटी त्याची किती आहे, ह्या फांद्या आपण तयार केल्या. फूड काय खातो येतो, तर एनर्जी अमाऊंट कंपोजिशन, तर आता हे अन्न जे आहे, अन्नामध्ये काय काय तो खातो, प्रोटीन खातो आहे, लिपिड्स खातो आहे, कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके खातो आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, मिनरल्स किती आहे, तर या पद्धतीने त्या ठिकाणी एक डायग्रॅम जी आहे ती तयार होते. तर तुमचा फिटनेस जो आहे, म्हणजे या पद्धतीने आपण एक एक भाग जो आहे तो बघू शकतो आणि
अजून पुढे आपल्या काही डायग्रॅम ज्या आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतो. तर इथे आपण हा पहिला भाग इथे आपण इथे थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळूया.